And I am here to let you know what are the consequences of an auditor, chartered accountant, as a complement under the criminal procedure code. Me civil war yet nahi. ऑडिट तुम्ही दिल्यानंतर कोऑपरेटिव्ह कोर्टा मार्फत रिकव्हरी होऊ शकते. आपण फक्त ज्याला आपण क्रिमिनॉलॉजी म्हणू किंवा क्राईम एफआयआर यावर आपण आता येतोय. तर मित्रांनो, सर्वात प्रथम जे येतं तुमची जी अपॉइंटमेंट आहे तिथे तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे ते मी सांगतो. ऍक्सेस नाऊ दॅट जनरल बॉडी शुड अपॉइंट यू. ऑफकोर्स ते पॅनल वगैरे आहे सगळं आहे. तुमची अपॉइंटमेंट करताना माझं एक सजेशन राहील सगळ्या सीए लोकांना की तुमच्या अपॉइंटमेंट लेटर मध्ये तुम्ही जनरल बॉडी रिझोल्युशन नमूद करायला लावा. इफ युअर अपॉइंटमेंट इज नॉट अकॉर्डिंग टू जनरल बॉडी रिझोल्युशन युअर अपॉइंटमेंट इज डिफेक्टिव्ह. तुमचे पैसे परत मिळतील की नाही याची गॅरंटी नाही. त्यामुळे तुमच्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये संस्थेनी जो जनरल बॉडी केलेली आहे त्या तो रिझोल्युशन रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण त्याच्यावर पुढे क्रॉस एक्झामिनेशन मध्ये प्रश्न येतात. कारण ज्यावेळेस तुम्ही कंप्लेनंट होता तर अक्यूज तुमच्या विरुद्ध सगळ्यात पहिले जे तीन चार्ज आहेत ते यू आर इनकॉम्पिटंट. चार्टर्ड अकाउंटंट इज इनकॉम्पिटंट. देन ही इज नॉट क्वालिफाईड to act as an auditor and he has joined hands with the management or general body who has appointed you. हे तीन महत्वाचे चार्जेस तुमच्या विरुद्ध क्रॉस एक्झामिनेशन मध्ये विचारला जा. मी तुम्हाला त्याचे एक्सप्लेन करतो. तर ह्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे तुमचं अपॉइंटमेंट लेटर. अपॉइंटमेंट लेटर मिळाल्यानंतर अजून एक या कायद्यामध्ये एक अशी नमूद आहे की ऑडिट इज टू बी कंडक्टेड पर्सनली बाय यू. ऑडिट तुम्ही स्वतः केलेलं पाहिजे. आता मी नंतर एक क्रॉस एक्झामिनेशनची जे ट्रायल देतोय त्यावेळेस हा प्रश्न गेला आहे. ते ऑडिट तुम्ही कंडक्ट करायचं आहे. ऑडिट कंडक्ट केल्यानंतर तुम्ही रिपोर्ट दिल्यानंतर आता बघा अजून एक मी कायद्याचं इथे थांबतो. 15 दिवसाच्या आत तुम्ही स्पेशल रिपोर्ट टू द रजिस्ट्रार कन्सर्न द्यायचा आहे. हुज वन मे बी दी रजिस्ट्रार कन्सर्न यू हॅव टू सबमिट. म्हणजे तुम्ही तुमचा रिपोर्ट ऑडिट रिपोर्ट रिगार्डिंग मिस अप्रोप्रिएशन मिस अप्लिकेशन ऑफ फंड मिस प्रिझन्स फ्रॉड हा जर तुम्हाला त्याच्यात आढळून आला तर तुम्ही तो रिपोर्ट कन्सर्न रजिस्ट्रारला द्यायचा आहे. त्याची लेखी परवानगी असल्याशिवाय तुमचा एफआयआर व्हॅलिड होत नाही. तो एफआयआर तुम्हाला लॉन्च करायचा आहे. एफआयआर लॉन्च केल्यानंतर तुमचं काम इथे संपते. कारण एफआयआर लॉन्च केल्यानंतर इट इज द लुक आउट ऑफ द पोलीस मशीनरी टू लुक इन टू द इन्व्हेस्टिगेशन. इथे एफआयआर लॉन्च केल्यानंतर तक्रारदार म्हणून कंप्लेनंट म्हणून तुमचं काम संपलेलं आहे. त्याच्यानंतर पोलीस मशीनरी चं काम सुरू होते. तर पोलीस मशीनरी काय करते तेही मी सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो. कंप्लेनंट म्हणून तुम्हाला बरेचदा बोलावणं होऊ शकते. तर त्यामध्ये स्टेटमेंट ऑफ अक्यूज आलं, स्टेटमेंट ऑफ कंप्लेनंट आलं, स्टेटमेंट ऑफ विटनेस आहे. म्हणजे सर्व जे साक्षीदार आहे. आता तुमच्या रिपोर्टमध्ये साक्षीदार कोण, अक्यूज कोण हे तुम्ही ठरवायची गरज नाही. फॉर्च्युनेटली दॅट इज द लुकआउट ऑफ द कन्सर्न पोलीस प्रॉसिक्युटर. जो ज्या पोलीस तुमच्या कोर्टामध्ये एफआयआर नंतर जेव्हा ते पोलीस तुमची केस दाखल करतील ते त्यांचं काम आहे. ती तुमची जबाबदारी नाहीये. हा त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा भाग असू शकते की तुमचं ऑडिट तुमचं जे एफआयआर आहे त्याच्यामध्ये तुम्ही जी रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करताय ती आयटम वाईज फिक्स करायची आहे मित्रांनो. म्हणजे कुठल्या आयटमला कोण जबाबदार आहे, चेअरमन, सेक्रेटरी, मॅनेजिंग कमिटी. आणि इट शुड बी स्पेसिफिक. कारण कुलत तपासामध्ये हे जर सिद्ध नाही झालं तर तुमचा कंप्लेंट रिजेक्ट होऊ शकतो. ते जे अक्युज्ड आहे त्यांना ऍक्विटल मिळू शकत. म्हणून तुमचा ऑडिट रिपोर्टवर जो तुमचा एफआयआर बेस्ड आहे तो इतका चांगल्या रीतीने झाला पाहिजे की त्याच्यामध्ये 99% कन्व्हिक्शनचे चान्सेस असलेच पाहिजे.
accused must be convicted, तरच त्याला अर्थ येतो, नाहीतर ते बुमरांग म्हणून कंप्लेनंट वर येऊ शकते. मी एक उदाहरण देऊ शकतो. आय एम ट्राइंग टू सेव्ह थ्री बिग पर्सन्स चार्टर्ड अकाउंट इन बॉम्बे. दे आर चीटेड बाय बँक ऑफिसर्स अँड बॉरोवर्स. म्हणजे ऑडिटरलाच बॉरोवरने आणि बँक ऑफिसर्सनी फसवलेलं आहे. ते मी ज्यावेळेस मी हे एक्झाम्पल्स देतो, इलस्ट्रेशन त्यावेळेस मी सांगतो, तर या दृष्टीने तुमचा FIR जो आहे तो योग्य पद्धतीने. आणि मित्रांनो, अजून एक सजेशन असं देतो की हे तुमचं काम नव्हे, कारण यू आर नॉट अ लॉ ग्रॅज्युएट. यू मे हॅव नॉलेज ऑफ लॉ बट यू आर नॉट अ लॉ ग्रॅज्युएट. आय विल सजेस्ट टू हॅव असिस्टन्स ऑफ अ क्वालिफाईड लॉयर हु इज प्रॅक्टिसिंग ऑन क्रिमिनल साईड. तुम्ही जर त्यांची मदत घेतली तर तुमचा FIR हा चांगल्या रीतीने लॉज होऊ शकतो. तर त्या दृष्टीने आपण त्यांची मदत घ्यावी असं माझे तुम्हाला सजेशन राहील. बिकॉज नाव बिकॉज हिअर इन देअर इज क्रिमिनल लायबिलिटी, वाईस वर्सा. अक्युज इज लायबल क्रिमिनली, सो ऑल्सो द कंप्लेनंट. उद्या कोर्टाने जर तुमच्या ऑडिट रिपोर्टवर स्ट्रिक्चर पास केले की ऑडिटर हॅज नॉट डन द वर्क प्रॉपरली, मग काय करणार तुम्ही? कारण हे जे स्ट्रिक्चर्स आहेत हे एक्सपंज करायची जबाबदारी तुमची आहे, नाहीतर प्रोफेशनल मिसकंडक्ट खाली तुमचं ICICI तुमच्यावर ऍक्शन घेऊ शकते. त्यामुळे हा एक महत्वाचा म्हणजे दुर्दैवाचा आहे. कारण का जे आरोपी असतात ज्यांच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट लॉन्च केलेली आहे त्यांना राईट टू डिफेंड आहे, बट ड्युटी टू प्रूव्ह इज कास्ट अपॉन यू ऍज अ कंप्लेनंट. ते चूप बसले तरी सुटू शकतात, कारण त्यांनी तोंड उघडू नये असा आपल्या कायद्यानेच त्याला त्यांना फक्त कलम 313 खाली स्टेटमेंट ऑफ अक्यूज कोर्ट शेवटी विचारते. त्यामुळे हा जो ऑफेन्सेस आहे हे प्रूव्ह करण्याची जबाबदारी तुमची चार्टर्ड अकाउंटंटची कायद्याने नवीन सेक्शननी दिलेली आहे. आता दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे हाऊ टू प्रूव्ह ऑफेन्स. तुम्ही जेव्हा कंप्लेनंट इज अ विटनेस कंप्लेंट म्हणून देतात त्यावेळेस तुम्हाला आयटम वाईज लायबिलिटी फिक्स करायची. मित्रांनो, अजून एक इथे सांगायचं आहे की तुमचा FIR हा निव्वळ IPC बेस नको, म्हणजे 420 आहे, चिटिंग आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याच्यामध्ये जर 146 चे जर व्हायोलेशन असेल, कॉपरेटिव्ह ऍक्ट मध्ये आपल्या 146 कलमाप्रमाणे सहकार कायद्या खालचे ऑफेन्सेस दिलेले आहेत, जे 147 खाली आपण पनिश करतो, त्या ऑफेन्सेस मध्ये जर असतील तर ते सुद्धा तुम्ही FIR मध्ये नमूद करायचे आहे. ते इट इज अ लुकआउट ऑफ द पोलीस मशिनरी टू टेक केअर ऑफ युअर ट्रायल, पण ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू प्लेस एव्हरी मटेरियल बिफोर इट. अजून महत्वाचा भाग असा आहे की प्रिन्सिपल ऑफ जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी हा सहकारातला सगळ्यात मोठा तत्वाचा भाग आहे. प्रिन्सिपल ऑफ जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी हे तुम्ही निश्चित लक्षात घेतलं पाहिजे. आता काही आयटम असे आहेत की ज्याच्यात तुम्हाला कळत नाही की चेअरमॅनला गृहित धरू की सेक्रेटरीला गृहित धरू की मॅनेजिंग कमिटीला धरू की ट्रेझररला धरू, बट लॉस इज देअर टू द सोसायटी. इट इज एस्टॅब्लिश दॅट येस सोसायटी इज पुश टू लॉस. देर इज अ मिस अप्रोप्रिएशन, देर इज अ मिस अप्लिकेशन ऑफ फंड्स, एव्हरीथिंग. सो ऍट दॅट मोमेंट वी एक्सपेक्ट दॅट यू शुड मेन्शन दॅट दे आर ऑल जॉईंटली अँड सेव्हरली लायबल. कारण सहकार तत्वामध्ये व्यक्तिशः व संयुक्तिकरित्या जबाबदारी टाकलेली आहे, ती तुम्ही तिथे नमूद करायला पाहिजे. अजून एक महत्वाचा भाग तुमच्या FIR मध्ये आला पाहिजे, तो म्हणजे मेन्स रिया, बॅड इंटेन्शन. जर सचिव, पंच कमिटी मेंबर, चेअरमन त्यांचं जर इंटेन्शनच नसेल फ्रॉड करायचं तर तो फ्रॉड होणार नाही, त्या व्यक्तीला ऍक्विटल मिळेल, तो निर्दोष कोर्टातून सुटू शकतो. सो यू हॅव टू एस्टॅब्लिश येस देर इज अ मेन्स रिया, देर इज अ बॅड इंटेन्शन टू पुट द सोसायटी टू लॉस, टू पुट द मेंबर टू द लॉस. हे जोपर्यंत तुम्ही तुमच्या FIR मध्ये मिळत नाही, तुमच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये म्हणत नाही, तोपर्यंत ही जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी आणि मेन्स रिया क्राईमचं सगळ्यात महत्वाचं इन्ग्रेडियंट काय आहे? मेन्स रिया. म्हणून प्रत्येक IPC सेक्शन मध्ये सेक्शन 34 येतो शेवटी, इट इज अ कॉमन इंटेन्शन.
and then in common intention. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ऑफकोर्स आपण आता जास्त खोलत काही मी शरत नाही, कारण मला आपल्याला काहीसे एक्झाम्पल आणि मला तुमच्या क्वेरी घ्यायच्या आहेत. तर मला थोडक्यात असं सांगायचं आहे की तुमचा ऑडिट रिपोर्ट ह्या सगळ्या बाबी तुम्ही गृहीत धरणं गरजेचं आहे. महत्वाचं गोष्ट म्हणजे ऑडिट करताना तुम्ही रेकॉर्ड कॉल फॉर करायचं आहे. कलम 79 खाली तुम्हाला हे सर्व अधिकार दिलेले आहेत. यू आर अ सिव्हिल कोर्ट अंडर सेक्शन 89 ऑफ दिस न्यू एनॅक्टमेंट. सो यू कॅनॉट से की रेकॉर्ड वॉज नॉट मेड अवेलेबल टू मी. आय एम डीलिंग विथ द ऑडिट रिपोर्ट. ही हॅज डन द ऑडिट रिपोर्ट ऑफ वन माय सोसायटी. ही डिमांडेड द रेकॉर्ड. सोसायटी प्रोड्यूस द रेकॉर्ड बिफोर हिम. ही हॅज गॉन थ्रू द रेकॉर्ड अँड होल्ड माय सोसायटी एज रिस्पॉन्सिबल. When I ask him the question, sir, okay, BMC has fined society 10 lakh rupees. BMC ni 10 lakh rupees fine bharle. Hey, maja managing committee 10 lakh rupees bharle. Te ka bharle? To avoid the further penalty. Karan jar 10 lakh rupees bharle nasse ta amala penalty basnar hoti. Pan tya auditor ni pude ka jale yacha kahi reproach kelela nahi. For your intervention, my society had gone in appeal and got that order reversed. Society la 10 lakh parat milale, tyachi entry nahi aahe. Mhanje mala kay sangaycha tatparya asa aahe ki auditor mhanun tumhala ha sagya goshtinchi kaalji ghyaychi aahe. Tumhi asa mhanu shakat nahi ki society ne mala record dilela nahi. Nahi, hi tumchi jababdari aahe. Tumhala tya powers section 89 khali dilela aahe. Ajun mahatvachi ek goshta sangto as a chartered accountant. Under section 89, you have a right to record the statement. म्हणजे या ठिकाणी आरोपीचे स्टेटमेंट तुम्ही घेऊ शकता आणि हे स्टेटमेंट क्रॉस एक्झामिनेशन मध्ये देण्याची जबाबदारी पोलीस प्रॉसिक्युटरची थ्रू यू अक्यूजला द्यावे लागतात. त्याच्यावर सुद्धा तुमच्या उलट तपासणीमध्ये क्वेश्चन आन्सर होऊ शकते. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जास्त मला काही याच्यामध्ये कायद्याच्या याच्यात जात नाही. मी आता येतोय तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतोय आणि नंतर मी तुमच्याकडून काही क्वेरीज मी त्याच्यामध्ये घेतोय. जर तुम्हाला काही याच्यामध्ये जर प्रश्न लागले प्रश्नांची उत्तरे मी इथे देतोच आहे ताबडतो. तर मित्रांनो या रीतीने माझ्या मते तुम्ही जो आज अजून एक न जाता सांगतो की आता समजा स्टॉक आहे. स्टॉक व्हेरिफिकेशन इज ऑल्सो रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अन ऑडिटर. सिक्युरिटीज हे तुम्ही पहा. मुंबईला एका चार्टर्ड अकाउंटंटनी एका बँकेच्या गोडाऊन मध्ये जाऊन स्टॉक व्हेरीफाय केला. स्टॉक गुरुवारी व्हेरीफाय केला. त्यांनी पाहला तो बरोबर होता. मित्रांनो आता बघा कसं असतं, कसं फसला जातो आपण. तुम्ही स्टॉक व्हेरिफिकेशन केलं ते काय सिक्युरिटी वगैरे पाहिलं बरोबर आहे. शेरा मारला ऑडिट रिपोर्ट आहे. जेव्हा इन्व्हेस्टिगेशन थ्रू इकॉनॉमिक सेन्स झालं ते कंप्लेंट वगैरे झालं देन इट वॉज रिव्हील दॅट द ऑडिट रिपोर्ट इज डिफेक्टिव्ह. पण तुम्ही ते पाहिलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेस प्लेस व्हेरिफिकेशनला गेलं. तर मित्रांनो मी तुम्हाला एक उदाहरण देतो जे सेकंड वर्ल्ड वॉरचं आहे. सेकंड वर्ल्ड वॉरला हिटलर वॉन्टेड द हेल्प ऑफ मुसोलिनी ए डिक्टेटर ऑफ इटली. त्याला हिटलरला इटली आपल्याकडून यावं असं वाटत होत म्हणून इटलीमध्ये जाऊन आपला फोर्स किती आहे हिटलरने तो तिथे त्यांनी दाखवलाय मुसोलिनीला. तर मुसोलिनी पुढून त्याचे जे टँक्स जायचे घोडदळ पायदळ त्यावेळेस जे होत्या तोफा वगैरे ते मुसोलिनीकडून जात होत्या. हिटलर जवळ त्या क्षणी फक्त 3 दळ म्हणजे 3 युनिट होते. बट ही कुड शो 12. त्यांनी काय केलं, मुसोलिनी वर बसलेला हिटलर बाजूला बसलेला हिटलरचं ते सैन्य जाते आहे तिथे गेल्यावर लाल रुमाल काढायचा पांढरा टाकायचा टोपेवर टोप्या बदलायचा परत असे करत करत त्यांनी 3 युनिट 4 फिरवले आणि 12 युनिट दिसल्यावर मुसोलिनी खुश झाला. अरे बापरे एवढे सैन्य हिटलर जवळ आहे. And he got impressed. That is what is mentioned in the books of history. That how Hitler misled, I am using the word misled, this is also cheating.
the Mussolini and he got the help of him. तर आता इथेही हेच झालेलं आहे. त्या बँकेमध्ये बँक अधिकाऱ्यांनी आणि त्यांनी तिथे स्टॉक आणून ठेवलेला आहे. तर त्यावेळी आपलं काय कर्तव्य आहे? When I verified the check, means your statement must be there. I visited on this moment 10:30 so and so. I personally verified the items, articles, etc. And I found this much, this much, this much. Hence my reporting based on that. निवळ तुमच्या जनरलायझेशन मध्ये जर आलं तर परत हाच प्रश्न येणार की तुम्ही गेलेच नाही. व्हॉट इज युअर रिप्लाय? सो ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला फसवणारे, एक तुम्हाला उदाहरण देतो. एक 70 वर्षाच्या म्हातारीने एका नवीन कपलला फसवलाय, 50 लाखात घर विकलं, 10 लाख ऍडव्हान्स घेतले. त्या बाईने आता म्हातारी कशाला फसवणार? यांनी 50-40 कर्ज वगैरे काढलं, त्यांच्या अकाउंटमध्ये होते आणि 30 दिवसाच्या आत त्या म्हातारीने सांगितलं मला 10 लाख मिळालेच नाही. सो एनीबडी कॅन चीट यू, एनीबडी कॅन चीट यू. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. बट लेट मी टेल यू वन थिंग, जे कल्प्रिट असतात, जे इंटेन्शनली फ्रॉड करतात, ते वाचू शकत नाही. तुम्हाला कितीही त्रास झाला, कंप्लेंट म्हणून कितीही त्रास झाला, तर यू डू युअर वर्क विथ प्रुडन्सी. वट युअर कॉन्शियस सेड यू डू इट, लीव इट टू द गॉड, लीव इट टू युअर कॉन्शियसनेस. नथिंग इज गोइंग टू हॅपन. अँड डेफिनेटली विथ द इन्क्लुजन ऑफ वी पीपल ऍज अ विटनेस, ऍज अ कंप्लेनेंट, वी विल बी डूइंग अवर वर्क with utmost importance and in the interest of nation. So I'll take your leave and I'm coming to the board. मी तुम्हाला काही फ्रॉड्स च्या एक्झाम्पल्स देतो, त्याच्यानंतर आपण दुसरं यार पुढे काय झालं याचं काही रोपवाच केलेलं नाही. फॉर युअर इन्फॉर्मेशन, माय सोसायटी हॅड गॉन इन अपील अँड गॉट दॅट ऑर्डर रिव्हर्स. सोसायटीला 10 लाख परत मिळाले, त्याची एंट्रीच नाही आहे. म्हणजे मला काय सांगायचं तात्पर्य असं आहे की ऑडिटर म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की सोसायटीने मला रेकॉर्ड दिलेला नाही. नाही, ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला त्या पॉवर्स सेक्शन 89 खाली दिलेला आहे. अजून महत्वाची एक गोष्ट सांगतो, ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट, अंडर सेक्शन 89 यू हॅव अ राईट टू रेकॉर्ड द स्टेटमेंट. म्हणजे या ठिकाणी आरोपीचे स्टेटमेंट तुम्ही घेऊ शकता आणि हे स्टेटमेंट क्रॉस एक्झामिनेशन मध्ये देण्याची जबाबदारी पोलीस प्रॉसिक्युटरची थ्रू यू अक्यूजला द्यावे लागतात. त्याच्यावर सुद्धा तुमचं उलट तपासणीमध्ये क्वेश्चन आन्सर होऊ शकते. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जास्त मला काही याच्यामध्ये कायद्याच्या याच्यात जात नाही. मी आता येतोय, तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतोय आणि नंतर मी तुमच्याकडून काही क्वेरीज मी त्याच्यामध्ये घेतोय. जर तुम्हाला काही याच्यामध्ये जर प्रश्न लागले, प्रश्नांची उत्तरे मी इथे देतोच आहे ताबडतो. तर मित्रांनो, या रीतीने माझ्या मते तुम्ही जेव्हा आज अजून एक न जाते सांगतो की आता समजा स्टॉक आहे, स्टॉक व्हेरिफिकेशन इज ऑल्सो रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एन ऑडिटर. सिक्युरिटीज हे तुम्ही पहा, मुंबईला एका चार्टर्ड अकाउंटंटनी एका बँकेच्या गोडाऊन मध्ये जाऊन स्टॉक व्हेरीफाय केला, स्टॉक गुरुवारी व्हेरीफाय केला, त्यांनी पाहला तो बरोबर होता. मित्रांनो, आता बघा कसं असतं, कसं फसला जातो आपण. तुम्ही स्टॉक व्हेरिफिकेशन केलं, ते काय सिक्युरिटी वगैरे पाहिलं, बरोबर आहे, शेरा मारला, ऑडिट रिपोर्ट आहे. जेव्हा इन्व्हेस्टिगेशन थ्रू इकॉनॉमिक सेन्स थ्रू झालं, ते कंप्लेंट वगैरे झालं, देन इट वॉज रिव्हील दॅट द ऑडिट रिपोर्ट इज डिफेक्टिव्ह. पण तुम्ही ते पाहिलेलं आहे, तुम्ही ज्यावेळेस प्लेस व्हेरिफिकेशनला गेलं. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला एक उदाहरण देतो जे सेकंड वर्ल्ड वॉरचं आहे. सेकंड वर्ल्ड वॉरला हिटलर वॉन्टेड द हेल्प ऑफ मुसोलिनी, ए डिक्टेटर ऑफ इटली. त्याला हिटलरला इटली आपल्याकडून यावं असं वाटत होतं, म्हणून इटलीमध्ये जाऊन आपला फोर्स किती आहे हिटलरने तो तिथे त्यांनी दाखवलाय मुसोलिनीला. तर मुसोलिनी पुढून त्याचे जे टँक्स जायचे घोडदळ पायदळ, त्यावेळेस जे होत्या तोफा वगैरे, त्या मुसोलिनीकडून जात होत्या. हिटलर जवळ त्या क्षणी फक्त 3 दळ, म्हणजे 3
तीन यूनिट होते, बट ही कुड शो 12. त्याने काय केलं, मुसोलिनी वर बसलेला, हिटलर बाजूला बसलेला, हिटलरचं ते सैन्य जाते आहे तिथे गेल्यावर लाल रुमाल काढायचा, पांढरा टाकायचा, तोफेवर टोप्या बदलायचा, परत असे करत करत त्यांनी तीनच युनिट चारदा फिरवले आणि 12 युनिट दिसल्यावर मुसोलिनी खुश झाला, अरे बापरे एवढे सैन्य हिटलर जवळ आहे. अँड ही गॉट इम्प्रेस. दॅट इज व्हॉट इज मेन्शन इन द बुक्स ऑफ हिस्ट्री, दॅट हाऊ हिटलर मिसलीड. आय एम युझिंग द वर्ड मिसलीड, दिस इज ऑल्सो चिटिंग द मुसोलिनी अँड ही गॉट द हेल्प ऑफ हिम. तर आता इथेही हेच झालेलं आहे. त्या बँकेमध्ये बँक अधिकाऱ्यांनी आणि त्यांनी तिथे स्टॉक आणून ठेवलेला आहे. तर त्यावेळी आपलं काय कर्तव्य आहे? व्हेन आय व्हेरीफाईड द चेक, मीन्स युअर स्टेटमेंट मस्ट बी देअर. आय व्हिजिटेड ऍट ऑन दिस मोमेंट 10:30 सो अँड सो, आय पर्सनली व्हेरीफाईड द आयटम्स आर्टिकल्स एक्सेट्रा अँड आय फाउंड दिस मंथ दिस मंथ, हेन्स माय रिपोर्टिंग बेस्ड ऑन दॅट. निव्वळ तुमच्या जनरलायझेशन मध्ये जर आलं तर परत हाच प्रश्न येणार की तुम्ही गेलेच नाही, व्हॉट इज युअर. सो ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला फसवणारे, एक तुम्हाला उदाहरण देतो. एक काय 70 वर्षाच्या म्हातारीने एका नवीन कपलला फसवलाय, 50 लाखात घर विकलं, 10 लाख ऍडव्हान्स घेतले. त्या बाईने आता म्हातारी कशाला फसवणार, यांनी 50-40 कर्ज वगैरे काढलं त्यांच्या अकाउंटमध्ये होते आणि 30 दिवसाच्या आत त्या म्हातारीने सांगितलं मला 10 लाख मिळालेच नाही. सो एनीबडी कॅन चीट यू, एनीबडी कॅन चीट यू, सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. बट लेट मी टेल यू वन थिंग, जे कल्प्रिट असतात, जे इंटेन्शनली फ्रॉड करतात, ते वाचू शकत नाही. तुम्हाला कितीही त्रास झाला, कंप्लेंट म्हणून कितीही त्रास झाला, तर यू डू युअर वर्क विथ प्रुडन्सी. वॉट युअर कॉन्शियस सेज यू डू इट, लीव इट टू द गॉड, लीव इट टू युअर कॉन्शियसनेस, नथिंग इज गोइंग टू हॅपन. अँड डेफिनेटली विथ द इन्क्लुजन ऑफ वी पीपल ऍज अ विटनेस, ऍज अ कंप्लेनेंट, वी विल बी डूइंग अवर वर्क विथ अटमोस्ट इम्पॉर्टन्स अँड इन द इंटरेस्ट ऑफ नेशन.